आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवलीच्या गणपती साना येथे झालेल्या मास्टर शेफ 2018 स्पर्धेच्या मानकरी ठरल्या आहेत राजश्री राजेश चव्हाण, उपविजेत्या सुजाता महाडेश्वर आणि तृतीय मीना सुतार या सुमारे 510 स्पर्धकांच्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेच्या सुगरण ठरल्या. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, नीलमताई राणे, आमदार नितेश राणे, मास्टर शेफ तुषार यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली. मास्टर शेफ स्पर्धेच्या निमित्तानं शहरातल्या सुगरणींना एकत्र आणण्याचं काम महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं करून सिंधुदुर्गात नवोपक्रमाची सुरुवात केली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडून नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. कणकवली गणपती साना इथं आयोजित या स्पर्धेला कणकवलीवासीय महिलांचा लाभलेला प्रतिसाद उल्लेखनीय होता. मास्टर शेफ 2018 स्पर्धेच्या मानकरी ठरल्या राजेश्री राजेश चव्हाण, उपविजेत्या सुजाता महाडेश्वर आणि तृतीय मीना सुतार. आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत सौ नीलमताई राणे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसं देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यकर्त्यांची मेहनत महत्त्वाची होती. मेघा गांगण, समीर नालावडे आणि शहरातल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत फळाला आली. कणकवलीच्या इतिहासात मास्टरशेफ स्पर्धेला पहिल्यांदाच लाभलेला उत्तुंग प्रतिसाद विरोधकांना धडकी भरवणारा होता. आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या स्पर्धेला कणकवलीवासीय महिलांचा अखेरपर्यंत प्रतिसाद लाभला. कणकवली शिवसेनेनं खेळ पैठणीचा कार्यक्रम केला होता. या पैठणीच्या खेळाला महिलांचा लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहूनच मास्टरशेफ स्पर्धेची संकल्पना अंमलात आणली. आनंददायी वातावरणात शहरातल्या सुगरणींचा मेळा रात्र उशिरापर्यंत सुरू होता. 510 अधिक महिला स्पर्धक सहभागी झाले होते. उपस्थितांसाठी असलेल्या लॉकी ड्रॉमधून बक्षिसांचा पाऊसच पडला. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, फॅन, टेबल फॅन, LED TV आणि इतर बक्षिसं वाटण्यात आली. राजा दळवी, कोकण 9, कणकवली.